माझा हा डिजिटेक वायरलेस माईक हे पार्सल आलेलं आहे अमेझॉन वरून. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय येणार आहे काय काय नाही. चला तर याला अनबॉक्सिंग करूया. सोबत आलेलं आहे या असं नॉर्मल साधं पद्धतीचं पॅकिंग आहे. मी तर थोडस चेक करून घेतलेलं होतं. बाजूला सगळं आता हे वॉक्स बघू शकता तुम्ही. ब्रँडिंग आहे डिजिटेक आणि याचे मॉडेल नंबर आहे तुम्हाला DWM A101. आणि आता याला ओपन करूया आपण. वा मस्त पाऊच दिलेला आहे त्याला सोबत कॅरी करण्यासाठी तुम्हाला कुठेही. हे बॉक्स आहे फक्त साधा नॉर्मली बॉक्स दिले. हे बघा तुम्ही केवढे मस्त दिलेले आहे. आता याला आपण ओपन करू. आपण वा हे आहे डिजिटेकचे हे पुन्हा पॅकिंग तर खूप सुंदर दिलेलं आहे अजून पण मस्त आहे. त्यासोबत काय काय साहित्य येणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मी. सगळ्यात आधी आपण हे तुम्हाला माहिती आहे बघू शकता. बघा हे तुम्हाला सांगतोय कसं यूज करायचं. आणि हेडफोन दिलेले तो आपल्याला म्हणजे हे कशासाठी दिलं हे पण सांगतो तुम्हाला पुढे. आणि अजून हे चार्जिंग केबल आहे USB Type-C. एकदम दोन रिसिवर चार्ज करू शकता तुम्ही एकानेच. हे केबल आहे आणि ज्याकडे आयफोन आहे त्यालाही यूज करू शकता तुम्ही. त्यासाठी वेगळं केबल दिलेलं आहे आयफोनचा. आणि अजून माहिती आणि हे नॉर्मल फोनसाठी तुम्हाला ज्याला OTG नसतो त्यासाठी. आणि हे 3 डॉट असलेले 1 2 3 हे 3 डॉट असलेलं आपल्या साधं सॅमसंगचं वगैरे त्या अशा मोबाईलला हे यूज करू शकता तुम्ही. एक केबल आहे आणि हे कॅमेरा म्हणजे DSLR कॅमेराला तुम्ही यूज करू शकता. तिथलं कॅमेरा जसे हे केबल यूज करू शकता तुम्ही त्यासाठी दिलेलं आहे. आणि आपलं नॉर्मल C2C टाईप असलेले ह्यासाठी सुद्धा आपण हा केबल दिलेला आहे. डायरेक्ट C2C कनेक्ट करू शकता तुम्ही. आणि बस तेवढं ते दिलेलं आहे. आणि काही डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे मॅन्युअल आहे सगळं कसे यूज करायचे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि आता फायनली आपल्याला 2 रिसिवर दिलेले आहेत. एक आणि हे 2 रिसिवर आहेत आणि सॉरी ट्रान्समीटर 2 आहेत आणि एक रिसिव्हर आहे. सॉरी या अशा पद्धतीनं आहे. तर आता अजून आपलं चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे ह्याचा आवाज क्वालिटी कशी असणार आहे. आता आपण याला स्टार्ट करू. याला काय पॉवर ऑन बटन इथं दिलेलं आहे आणि म्यूट पण बटन इथं दिलेलं आहे. आणि वरती व्हॅल्यूम प्लस अँड मायनस करायचं इथं बटन दिलेलं तिन्हीला. आणि तुम्ही मॉनिटर करण्यासाठी तुमचा आवाज कितपत योग्य येत आहे ते पण तुम्ही ऑन व्हिडिओ चालू असताना लाईव्हमध्ये पण तुम्ही मॉनिटर करू शकता तुम्ही. इथून ह्या इथे लावू शकता तुम्ही. जे हेडफोन दिलेले त्यासाठी दिलेले लॉड झालं असेल तेवढं. तर आपला हा टेक चॅनल नसल्यामुळे मी एवढं डिटेल्समध्ये नाही सांगू शकत कारण आपला हा व्लॉग आहे. व्लॉग चॅनल असल्यामुळे आपण असं
फक्त अनबॉक्सिंगचं व्हिडिओ म्हणजे अनबॉक्सिंग व्लॉग बनत असल्यामुळे नॉर्मल जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगू शकतो, पूर्ण टोटली नाही सांगू शकत. आता याचा आवाज टेस्ट करून तुम्हाला दाखवतो, तुम्हीच सांगा मला आवाज कसा यायचा. आता हे रिसिव्हर आपण आपल्या मोबाईलला लावूया, त्याला आधी ऑन करू. आणि आता सध्या तर एकाच मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण दोन्ही लावून काहीच हे नाही आहे. आता दोन्ही ऑन करू, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. हे कनेक्ट झालेले आहे आणि आता हा मोबाईलला कनेक्ट करू आणि याच्यावरचा आवाज तुम्हाला दाखवतो. साईड मित्रांनो, तिथं रिसिव्हर हे तिथं मोबाईलला कनेक्ट केलेलं आहे आणि हे तुम्ही आता सध्या आवाज बघताय. तर जे डिजिटेकचं वायरलेस माईक आहे ह्याचा आवाज तुम्हाला आता ऐकवत आहे. कसं येतं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आवाज कसं येतो, क्लिअर येतोय का. आणि आता माहीत तर आजूबाजूचं तर तुम्हाला सगळा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, फॅन चालू आहे सगळं आहे. तर आता आपण याला ना व्हॉईस कॅन्सलेशनमध्ये पण तुम्हाला दाखवतोय, जे एक व्हॉईस कॅन्सलेशनचं फीचर आहे. तर तुम्हाला इथं वरती बटन भेटेल, त्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर व्हॉईस कॅन्सलेशन सुरू होतो, त्यावर ब्ल्यू लाईट लागतो. आता तुम्हाला दाखवतो बघा, हा ब्ल्यू लाईट लागलेला आहे. तर मग हे बघू शकता तुम्ही, इथं ब्ल्यू लाईट लागलेला आहे. आता हे व्हॉईस कॅन्सलेशन तुम्हाला कितपत तर बेटर आवाज येतो हे मला कमेंट करून हे पण सांगा. तर बघा तुम्ही आता सध्याकडे सगळीकडा माझं बॅकग्राऊंडला सगळं म्यूट झालं असेल तुम्हाला व्हॉईस. तर आता हे आवाज कसं येतो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बस एवढाच आजचा व्हिडिओ होता, आजचा व्लॉग होता. तर माझं रिकमेंड नाही म्हणलं तर हा डिजिटेक अंडर 5000 आत वायरलेस हे खूप चांगलं आहे माझ्या एक्सपिरियन्सच्या हिशोबानं. तर नवीन जे व्लॉगर असतात, व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूब व्लॉगर असतात, त्यांच्यासाठी हे कमी बजेटमध्ये वायरलेस माईक हे एकदम अतिउत्तम आहे. तुम्ही हे परचेस करू शकता ॲमेझॉनवरून, 5000 आतच भेटून जाईल नक्की. हा तुम्ही बघू शकता, तुम्ही अजून एकदा पण ह्याचे अजून 2-3 व्हिडिओ बघून तुम्ही ह्याचं जे टेक चॅनलचे आहेत त्यांचे पूर्णपणे रिव्ह्यू बघू शकता ह्या माईकचं. तर मग चला, तर मग आजच्यासाठी एवढंच, अनबॉक्सिंगचा हा व्लॉग एवढाच आहे. आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.